आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीत माजी पंतप्रधान वाजपेयी यांना वाहिली आदरांजली. संपूर्ण भारत दुःख सागरात. आमदार सौ शशिकला जोल्ले. भारताचे 3 वेळा पंतप्रधान पद समर्थपणे नेतृत्व केलेला अटल बिहारी वाजपेयी यांचे 16 रोजी निधन झालं. राजकारण साहित्य क्षेत्रातील आदर्श होते. यांच्या जाण्याने संपूर्ण देश दुःख सागरात बुडला, असे प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केले. निपाणी येथील राणी चन्नम्मा चौकात निपाणी तालुक्याच्या वतीनं माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रारंभी उपस्थितांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मौन पाळण्यात आला. अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याचा गौरव करून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी अभय मानवी, जयवंत भाटले, ॲडव्होकेट शिंत्रे, एम पाटील, सदू नराटे, सदाशिव बुद्धिहाळे, गोपाळ नाईक, प्रकाश शिंदे, राज पठाण, प्रवीणबाई शहा, सौ नीता बागडे, विजय टवळे, आर खोत, सद्दाम नागरजी, सुनील रमेश पाटील, विनोद बागडे, विनायक कमते, बंडा घोरपडे, प्रणव मानवी, आकाश शेट्टी, गजेंद्र पोळ, शोकांत जमादार, एस सागर चेंडके, राजू कानडे, सुनील वडगावे, सुशांत पाटील, सोनाली उपाध्ये, दादा जाधव, दत्ता चोत्रे, विभावरी खांडके यांच्यासह निपाणी तालुक्यातील सर्व ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी निपाणीहून शिवाजी भोरे. ನಮ್ಮ ದೇಶ ದುಃಖದಲ್ಲಿ ಮುಳುಗಿದೆ. ಅವತರಿಸಿ ಬಾ ಮತ್ತೆ ಅಟಲ್ಜಿ, ಅವತರಿಸಿ ಬಾ. ಅಟಲ್ಜಿಯವರದ ಒಂದು ಕನಸಿತ್ತು ಭಾರತದ ಹಸಿವು, ಅನಕ್ಷರತೆ, ನಿರುದ್ಯೋಗದಿಂದ ಮುಕ್ತವಾಗಬೇಕು. ಅವರ ಹೃದಯ, ಕವಿ ಹೃದಯ, ಮಕ್ಕಳಂತಹ ಮಂದಹಾಸವನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಂತಹ ಅಟಲ್ಜಿ ಅಯಸ್ಕಾಂತೀಯ ಶಕ್ತಿ, ನಿಷ್ಕಳಂಕ ಚಾರಿತ್ರ್ಯದ ಮೇರು ವ್ಯಕ್ತಿತ್ವದ ಮಹಾನಾಯಕ ಅಟಲ್ಜಿ ಇಂದು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿಲ್ಲ. ಇವರ ಒಂದು राजकारणी कसा असावा, एक संन्यासी कसा असावा, एक सामान्य जनता कशी असावी, आणि एकच व्यक्तिमत्वाकडून आपण अटलजींना कधीच बघितलं नाही. अशा बहुमुख प्रतिभा असणाऱ्या आपल्या देशाचे एका महान व्यक्तिमत्व माजी प्रधानमंत्री काल 5:05 दिल्लीमध्ये देहांत झालं. तर आज खरोखरच आम्ही भारत देशानं काहीतरी आपण आज गमावून घेतलं. अशा व्यक्तित्व भारताला काहीतरी अजून मार्गदर्शन त्यांचं हवं होतं आणि भारतानं काहीतरी आपण त्यांना गमावून घेतलं असं आज वाटतंय. कारण